नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेसाठी ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे तुम्हाला याविषयी इन्फॉर्मेशन आहे का जर तुम्ही शिवाजी विद्यापीठामध्ये शिकत आहात तर तुमच्या कोर्सला किती फीस आहे या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण एक्झॅक्ट करेक्ट इन्फॉर्मेशन जाणून घ्यायला मदत होईल एक्झाम फॉर्मबद्दल एक इम्पॉर्टंट नोटीस कडून आलेली आहे ती म्हणजे दोन हजार वीस एकवीसमध्ये जे तुम्हाला एक्झाम फीस होती तीच दोन हजार एकवीस बावीसच्या हिवाळी परीक्षेसाठी राहणार आहे यामागचं मोठं कारण म्हणजे कोविड नाईन्टीनची जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती त्यामुळे या ठिकाणी फीस वाढवण्यात आलेली नाही आहे हे विद्यार्थ्यांसाठी खूप युजफुल आणि इम्पॉर्टंट नोटीस आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांचा हिवाळी परीक्षेचा एक्झाम फॉर्म फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे मॅन्युअल पद्धतीने हस्तलिखित पद्धतीने, हस्तल पद्धतीने भरलेले परीक्षा फॉर्म या ठिकाणी स्वीकारण्यात येणार नाही आहेत या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत एकदा का एक्झाम फॉर्मची डेट संपली तर त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे एक्झाम फॉर्म्स भरता येणार नाही आहेत यानंतर विद्यार्थ्यांना एक्झाम फॉर्म भरताना परीक्षा फीस म्हणजेच परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन भरायचे असेल तर त्यासाठी बँकांची नावे व खाते क्रमांक आय एफ यस सी कोड या ठिकाणी दिलेला आहे ही पी डी एफ मी तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करीन तुम्ही आमच्या चॅनलशी कनेक्ट व्हा आणि तुम्ही तिथे त्या ठिकाणी फ्रीमध्ये ही पी डी एफ डाउनलोड करून वाचू शकता विद्यार्थी मित्रांनो आता जाणूया कला वाणिज्य विज्ञान सर्व डिप्लोमा कोर्सेस सर्टिफिकेट कोर्सेस बी व्होकेशनल इतर सर्व परीक्षेकरिता हिवाळी परीक्षेचे फॉर्म भरण्याच्या तारखा कशा पद्धतीने आहेत तुम्ही बारा अकरा दोन हजार एकवीसपासून ते सव्वीस अकरा दोन हजार एकवीसपर्यंत विना विलंब शुल्कासहित तुम्ही तुमचा एक्झाम फॉर्म भरू शकता त्यानंतर एकोणतीस तारखेपासून दोन डिसेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरला।, भरला तर त्या ठिकाणी तुम्हाला पन्नास रुपयेची लेट फी लागणार आहे आणि चार डिसेंबर ते सात डिसेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरला तर त्या ठिकाणी पन्नास प्लस तीनशे अशा पद्धतीने तुम्हाला लेट फीस लागणार आहे तुम्हाला सव्वीस अकराच्या अगोदरच एक्झाम फॉर्म तुमचे फिल करून घ्यायचे आहेत वरील सांगितलेल्या शाखांमध्ये म्हणजेच कला वाणिज्य विज्ञान इत्यादीमध्ये जेवढे कोर्सेस येतात त्यांच्या परीक्षा फीस किती आहेत हे जाणून घेण्यासाठी टेलिग्राम चॅनलवरून पी डी एफ डाउनलोड करा आणि आपल्या कोर्सची एक्झाम फी किती आहे हे आत्ताच माहीत करून घ्या आता बघूया इंजिनिअरिंगच्या एक्झाम्सच्या डेट्स कशा पद्धतीने आहेत शिक्षणशास्त्र अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र टेक्स्टाईल्स बीटेक विधी एम बी ए वाय सी एस आर डीकडील सर्व अभ्यासक्रम आणि रिमेनिंग सगळ्या एक्झामसाठी एक्झाम फॉर्म भरण्याची डेट कशी असेल तर वीस अकरा दोन हजार एकवीसपासून ते तीस अकरा दोन हजार एकवीसपर्यंत तुम्ही यांचे एक्झाम फॉर्म भरू शकता जर तुम्ही दोन डिसेंबर ते सहा डिसेंबरमध्ये फॉर्म भरला तर पन्नास रुपये लेट फीस लागेल त्याचप्रमाणे नऊ डिसेंबर ते तेरा डिसेंबरमध्ये तुम्ही जर फॉर्म भरला तर पन्नास प्लस तीनशे अशी या ठिकाणी तुम्हाला लेट फीस लागेल आपल्या कोर्सला किती एक्झाम फीस आहे जाणून घेण्यासाठी पी डी एफ डाउनलोड करा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जर आता ऑनलाईन एक्झाम होतील की ऑफलाईन एक्झाम होतील याविषयी इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर आपण सहा नंबरच्या पॉईंटला हायलाईट करूया तुम्ही या ठिकाणी वाचू शकता विद्यार्थ्यांनी निवडलेले विषय परीक्षा केंद्र या ठिकाणी परीक्षा केंद्र म्हणलेलं आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तुमच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत जर तुमच्या परीक्षा ऑनलाईन होणार असतील तर या ठिकाणी परीक्षा केंद्र बरोबर नमूद केले आहे का नाही हे चेक करण्यासाठी महाविद्यालयाला सांगण्यात आले नसते याविषयी आणखीन डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आम्ही नक्कीच आमच्या चॅनलवर शेअर करू जोपर्यंत युनिव्हर्सिटीचा जी आर येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी भरकटून जाऊ नये आणि ऑफलाईन पद्धतीच्या परीक्षेची तयारी ठेवावी असा माझा सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संदेश आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत बाय बाय टेक केअर